मिरज मिशन हॉस्पिटलमधील प्रसूतीगृहातून फोन लावण्याच्या बहाण्यानं दोन अज्ञात चोरट्यांनी मोबाईल घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. मोहसिन सलीम मुल्ला राणा चांद कॉलनी मिरज यांच्या पत्नी मिशन हॉस्पिटलमध्ये प्रसूती विभागात उपचारासाठी दाखल आहेत. दुपारी लाल शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला एक अज्ञात चोरट्यानं रुग्णवाड्यात प्रवेश करत फिर्यादी मोहसिन मुल्ला यांच्या पत्नीकडे फोन लावायचा आहे असं म्हणून मोबाईल मागून घेतला. फोन घेऊन हॉस्पिटलमधून पसार झाला. यावेळी मोहसिन मुल्ला यांच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या पतीला मोबाईल चोरीची घटना सांगितली. हॉस्पिटल प्रशासनाला ही घटना सांगितल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनानं हातवर केले. मोबाईल चोरटा हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून स्त्री प्रसूती विभागात मोबाईल चोरी झाल्यानं हॉस्पिटल सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. प्रसूतीगृहातून कोणीही अज्ञात शिरून मोबाईल चोरी करत असेल तर नवजात बालकं सुरक्षित नसल्याची भीती मोहसिन मुल्ला यांनी व्यक्त केली. माझी मिसेस गेले 3 दिवस झाले मिशन हॉस्पिटलच्या डिलिव्हरी सेक्शनला ऍडमिट आहे. तर या सकाळी 1:30-1 दरम्यानमध्ये एक दोन पोरं डायरेक्ट वार्डामध्ये आली. तिथं कोण सिक्युरिटी गार्ड नाही, चौकशी नाही, काय नाही. वार्डात आली, एक केळ्याची पिशवी ठेवली. नंतर आमच्या मिसेसकडनं मोबाईल मागितला फोन लावण्यासाठी. परत लावला, कट झाला, परत लावण्यासाठी परत मागितला. परत दुसऱ्या वेळी घेतला, दुसऱ्या वेळी एकदा फोन घेतला, 2 मिनिट बाहेर घेतो म्हणून असं गेलं ते पळून गेलं ते गेलं तिथं. तिथं सिक्युरिटी गार्ड नाही, मॅनेजमेंटचा काही कारभार व्यवस्थित नाही आहे. सिस्टर लोकांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं, आम्हाला उन्हा विचारलं त्यांनी मोबाईल कसा दिला. विषय मोबाईलचा नाही आहे, विषय हे आहे की ते डिलिव्हरी वार्ड आहे, लहान मुलं असतात. लहान मुलं कोणाची जर उचलून घेऊन गेली तर त्याला जबाबदार कोण, त्याची काय ते सपोज चौकशी लवकर आम्हाला न्याय मिळावी. आमची ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.